नमस्कार मित्रांनो, मी आहे डा सर। आपणा सर्वांचं या सेशनमध्ये सहर्ष स्वागत आहे। या सेशनमध्ये आता आपण GED या सब्जेक्ट मधील एक्सपेरिमेंट क्रमांक 15 पाहत आहोत। एक्सपेरिमेंट आहे इम्प्लिमेंट द प्रोग्राम फॉर सब प्रोसिजर अँड पॅरामीटराइज्ड सब प्रोसिजर युझिंग VB.NET। चला तर मग सुरुवात करूया। तर यासाठी सर्वप्रथम आपण फाईल मेनूमध्ये पोहोचून न्यू प्रोजेक्ट हा पर्याय निवडतोय आणि मग त्याच्यानंतर कन्सोल ॲप्लिकेशन हा पर्याय निवडून आपण एक्सपेरिमेंट 15 हे नाव आपल्या प्रोजेक्टसाठी देतोय। आपण कोडमध्ये पोचल्यानंतर या ठिकाणी कोड लिहित आहोत। तर सर्वप्रथम आपण या मेन प्रोसिजरमध्ये पोचतोय। तर या ठिकाणी काय केलेलं आहे पहा। तर या ठिकाणी डिस्प्ले मेसेज नावाचं एक सब प्रोसिजर या ठिकाणी कॉल केलेला आहे। तर या ठिकाणी सब प्रोसिजर सर्वप्रथम कॉल होणार आहे आणि मग त्याच्यानंतर या ठिकाणी दोन व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेले आहेत, ए अँड बी ऑफ टाईप इंटीजर। सो डीम ए कॉमा बी ॲज इंटीजरच्या सहाय्याने आपण ए आणि बी असे दोन व्हेरिएबल्स तयार केलेले आहे। त्याच्यानंतर कन्सोल डॉट राईट लाईन स्टेटमेंटच्या सहाय्याने आपण या ठिकाणी स्क्रीनवरती मेसेज लिहितोय की एंटर व्हॅल्यूज, एंटर व्हॅल्यूज। सो या ठिकाणी आपण व्हॅल्यूज एंटर करण्यासाठी पुढे जाऊन कमांड प्रॉम्प्टवरती दोन व्हॅल्यूज एंटर करणार आहोत। पहिली व्हॅल्यू एंटर केल्यानंतर ती व्हॅल्यू रीड होऊन कशामध्ये जाऊन बसणार आहे, एमध्ये जाऊन बसणार आहे। आणि सेकंड एंटर करून आपण जी सेकंड व्हॅल्यू एंटर करणार आहोत ती रीड करून ती कोणाला असाईन केली जाणार आहे, बीला असाईन केली जाणार आहे। सो ए आणि बीमध्ये रेस्पेक्टिवली ज्या आलेल्या किमती आहेत त्या पुढे जाऊन आपण ॲड या सब प्रोसिजरला पास करणार आहोत। सो ए कॉमा बी, सो ए आणि बीमध्ये आलेल्या ह्या दोन किमती ज्या आहेत त्या आपण ॲड सब प्रोसिजरला पाठवलेल्या आहेत। सो पाहूया आपण आता। तर सर्वप्रथम आपण डिस्प्ले मेसेज ही सब प्रोसिजर या ठिकाणी कॉल केलेली आहे। सो या ठिकाणी डिस्प्ले सब प्रोसिजर जे आहे, डिस्प्ले मेसेज ही जी सब प्रोसिजर आहे ती आपण या ठिकाणी सब कीवर्ड यूज करून त्याच्यानंतर आपल्या प्रोसिजरचं नाव देऊन आपण एंड सबच्या आतमध्ये काय मांडलेलं आहे, एक राईट लाईन स्टेटमेंट मांडलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की यूज ऑफ सब प्रोसिजर स्क्रीनवरती काय करा, प्रिंट करा। ओके, सो डिस्प्ले मेसेज ही सब प्रोसिजर आपण कॉल केल्यामुळे आपल्याला स्क्रीनवरती काय मिळणार आहे, यूज ऑफ सब प्रोसिजर हे स्टेटमेंट प्रिंट झालेलं पाहायला मिळणार आहे। सो डिस्प्ले मेसेज ही प्रोसिजर कशी तयार करायची तर मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय पहा। सो एंटर बटन मारला असता आपल्याला या ठिकाणी एंड सब कीवर्ड येणार आहे ऑटोमॅटिकली। सो आणखीन एक ट्राय करून दाखवतो तुम्हाला, सब सपोज मी टेस्ट असं लिहिलं आणि एंटर मारलं तर ऑटोमॅटिकली एंड सब त्या ठिकाणी येणार आहे आणि त्याच्या आतमध्ये फक्त आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, प्रोसेसिंग स्टेटमेंट मांडायचं आहे। ओके, सो इन्स्टेड ऑफ स्टेट टेस्ट आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, डिस्प्ले मेसेज नावाचं काय लिहिलेलं आहे, सब प्रोसिजर तयार केलेलं आहे। आणि मग त्याच्यानंतर आपण प्रिंटिंग स्टेटमेंटच्या सहाय्याने यूज ऑफ सब प्रोसिजर हे स्टेटमेंट आपण स्क्रीनवरती काय करणार आहोत, प्रिंट करणार आहोत। तर ही झालं आपलं सगळ्यात पहिलं स्टेटमेंट की ज्या ठिकाणी आपण सब प्रोसिजर कॉल केलेली आहे ते काम या ठिकाणी पूर्ण केलं जाणार आहे। मग त्याच्यानंतर आपण नॉर्मली काय करतो आहे, ए आणि बी असे दोन व्हेरिएबल्स तयार करतो आहे, त्यांना इनिशियलाइज करतो आहे आणि मग त्याच्यानंतर ॲड नावाच्या सब प्रोसिजरला ह्या दोन किमती पास करतो आहे। सो ॲड नावाची सब प्रोसिजर आपण या ठिकाणी तयार केलेली आहे आणि त्याच्यासोबत आपण जो पॅरेंथेसिस देतो त्याच्यामध्ये आपण बाय व्हॅल ए ॲज इंटीजर च्या सहाय्याने आपण काय करतो, त्याचे पॅरामीटर्स तयार करतो। सो बाय व्हॅल च्या सहाय्याने आपण काय करणार आहोत, पॅरामीटर्स तयार करणार आहोत। फॉर एक्झाम्पल आपण ए जो तिकडून पाठवलेला आहे, इथून जो ए पाठवलेला आहे तो ए कशामध्ये कॉपी होणार आहे, ह्या एमध्ये कॉपी होणार आहे आणि हा जो पाठवलेला बी आहे तो या बी या पॅरामीटरमध्ये कॉपी होणार आहे। सो आपण या ठिकाणी दुसरे व्हेरिएबल देखील घेऊ शकतो पॅरामीटर म्हणून, मी एक्स घेतला बाय व्हॅल एक्स ॲज अ इंटीजर अँड कॉमा बाय व्हॅल वाय ॲज अ इंटीजर। सो पाठवलेला ए हा कशामध्ये येऊन बसणार आहे, एक्समध्ये येऊन बसणार आहे आणि पाठवलेला बी हा कशामध्ये येऊन बसणार आहे, वायमध्ये येऊन बसणार आहे। सो अशा पद्धतीने आपण एक्स आणि वायमध्ये ज्या काही किमती घेतलेल्या आहेत त्या पुढे जाऊन आपण ॲडिशन करू शकणार आहोत। ओके, सो एक्स प्लस वाय
या सहाय्याने आपण ऐड मेथड मध्ये राइट लाइन स्टेटमेंट दिलेलं आहे, सो आपल्याला एडिशन मिळणार आहे। ओके तर मित्रांनो, या ठिकाणी दोन आपण यूजर डिफाइंड प्रोसिजर्स तयार केलेला आहे, एक म्हणजे डिस्प्ले मेसेज आणि दुसरी म्हणजे ऐड। हे आपण यूजरनं किंवा आपल्याकडून तयार झालेल्या प्रोसिजर्स आहेत, तर मेन ही काय सिस्टीमची प्रोसिजर आहे। ओके सो अशा पद्धतीने आपण विदाउट पॅरामीटरची सब प्रोसिजर पाहिलेली आहे आणि प्रोसिजर विथ पॅरामीटर्स आपण या ठिकाणी पाहिलेले आहे। तुम्ही या ठिकाणी सिंगल पॅरामीटर, टू पॅरामीटर्स, थ्री पॅरामीटर्स, एन नंबर ऑफ पॅरामीटर्स या ठिकाणी तुम्ही देऊ शकता आणि त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी काय करायला पाहिजे, मेथड किंवा ती प्रोसिजर कॉल करत असताना तेवढे पॅरामीटर्स त्या ठिकाणी काय करायला पाहिजेत, पास करायला पाहिजेत। चला तर मग आता प्रोग्रामला, प्रोग्रामच्या एक्झिक्युशनला आपण सुरुवात करूया। प्रोग्राम या ठिकाणी आपण एक्झिक्यूट केलेला आहे, तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय पाहायला मिळतं, यूज ऑफ सब प्रोसिजर। तर आपण बघा मेनमध्ये काय लिहिलं होतं, काय यूज ऑफ सब प्रोसिजर नाही, पण डिस्प्ले मेसेज हे फंक्शन सॉरी मेथड आपण या ठिकाणी काय केली होती, कॉल केली होती आणि डिस्प्ले मेसेजमध्ये काय दिलेला, यूज ऑफ सब प्रोसिजर असं दिलेलं आहे। आणि मग त्याच्यानंतर एंटर द व्हॅल्यूज, तर मेनमध्ये आपण डिस्प्ले मेसेजनंतर काय प्रिंट करतो आहे, एंटर द व्हॅल्यूज आपण प्रिंट करतो आहे। सो एंटर द व्हॅल्यूज आपण पाहिल्यानंतर आपण दोन व्हॅल्यूज एंटर करणार आहोत, एक म्हणजे 10 ही किंमत एला जाणार आहे आणि सेकंड लाईनवरती जी येणारी 20 किंमत आहे ही बीला जाणार आहे। आणि मग ए आणि बीमध्ये ज्या आलेल्या किमती आहेत ते आपण ॲड प्रोसिजरला पाठवलेल्या आहेत आणि ॲड प्रोसिजर ही कशी आहे, पॅरामीटराइज्ड आहे, त्याला पॅरामीटर्स आहेत, किती आहेत, दोन पॅरामीटर्स आहेत आणि त्या पॅरामीटरचं नाव काय आहे, एक्स आणि वाय। सो एमधली व्हॅल्यू एक्समध्ये येईल आणि बीमधली व्हॅल्यू कशामध्ये येईल, वायमध्ये येईल आणि एक्स आणि वायमध्ये आलेल्या ज्या किमती आहेत ते पुढे जाऊन आपण या प्रोसिजरमध्ये वापरणार आहोत। सो आपण या ठिकाणी ॲडिशन परफॉर्म केलेली आहे, एक्स प्लस वाय करून आपण ॲडिशनचा रिझल्ट या ठिकाणी निर्माण केलेला आहे। सो अशा पद्धतीनं आपल्याला 10 अधिक 20 म्हणजेच 30 हा रिझल्ट आपल्याला ॲडिशन म्हणून मिळालेला आहे। तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला निश्चितच प्रोसिजर आणि सब प्रोसिजर या ठिकाणी समजलेला असेलच। जर तुम्हाला यात काही शंका असेल तर मला निश्चित कमेंट करा, मी तुम्हाला प्रतिसाद देईन। तोपर्यंत धन्यवाद।